राधानगरी ग्रामीण रुग्णालय इमारत विस्तारीकरण कामाचा शुभारंभ आणि राधानगरीला पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सविता भाटळे यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रियागृहाचे आरोग्य विभागाचे लक्ष्य योजनेअंतर्गत अत्याधुनिकीकरण होणार आहे. ग्रामीण भागात रुग्णालयाच्या मुख्य इमारतीलगतच नवीन अद्ययावत सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पशुवैद्यकीय दवाखाना बळकटीकरण योजनेअंतर्गत इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. 3 दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीची दुरावस्था झाल्यानं नवीन इमारतीची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. जवळपास 30 लाखांचा निधी खर्चून सुसज्ज इमारतीची उभारणी झाली. यावेळी विकास पाटील, अनंत गुरव यांची भाषणं देखील पार पडली. कार्यक्रमाला राजू भाटळे, बाळासाहेब कळमकर, संजय गोजारे, रशीद तांबोळी, राजू भाटळे, युवा शक्तीचे अध्यक्ष नंदकुमार टिपुगडे, संजय मुरगुडे, आनंद चव्हाण, एम के चव्हाण, थळू कांबळे, तुषार पाटील, प्रवीण तिरवडे, राजू म्हापसेकर, उमेश पाटील, शत्रुघ्न सांगावकर, रंजना आंबेकर, भाग्यश्री पाटील, नारायण मिटके, देवराज मुधाळे, पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी एन डी पवार, संजय नाळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे इत्यादी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.